नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, आज मी आपल्याला दिवाकर दादांचा हृदयस्पर्शी अनुभव सांगणार आहे. दादा म्हणतात, मी दिवाकर, मी शरीराने खूप अशक्त, मला तरुण वयापासूनच खूप दुखणे सुरू झाले, त्यामुळे रात्रीने झोप लागत नसे. त्यात नोकरी अशी की दर 4-5 वर्षात कुठेतरी ट्रान्सफर म्हणजे बदली व्हायची, त्यामुळे खूप वैताग यायचा. कारण साधे हवामान व पाणी बदल जरी झाले तरी मला ते सहन होत नसे. आयुष्य म्हणजे एक रडगाणे बनले, आला दिवस कसा तरी पुढे ढकलायचा. परंतु नशिबाने जीवनसंगिनीच्या बाबतीत खूप चांगली साथ दिली. मला पत्नी म्हणून माझा नुसता संसार सांभाळणारी जोडीदार नाही, तर जीवापाड माझी काळजी घेणारी व ती देखील कोणतीच तक्रार न करता अशी पत्नी मिळाली. माझी पत्नी उर्मिला ही श्री गजानन महाराजांची निस्सीम भक्त. मी जेव्हा जेव्हा संकटात अडचणीत असतो तेव्हा उर्मिला धीर देत म्हणते, माझे गजानन बाबा म्हणतात, उन्हाळ्यात नदी नाले कोरडे पडतात, परंतु एकदा का पाऊस पडला की त्या खळखळून वाहू लागतात. तसेच आपल्या अडचणी संकट आहेत, ते देखील महाराजांची कृपा होताच निघून जातील. तिच्या साध्या बोलण्याने देखील मला खूप बरे वाटत. वयाची 40 ओलांडली, शारीरिक व्याधी जोर धरू लागल्या व आता अधूनमधून येणारे दुखणे रोजच येऊ लागले, त्यामुळे खूप चिडचिड वैताग यायचा. त्यातच माझी बदली शेगाव येथे झाली, त्यामुळे मला आणखीनच वैताग आला. परंतु ही गोष्ट उर्मिला हिला कळल्यावर तिला खूपच आनंद झाला. ती मला म्हणाली, माझ्या मनात बरेच दिवसापासून शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी जाण्याची इच्छा होती व आता तर मी रोजच महाराजांचे दर्शन घेऊ शकेल. तुम्ही देखील महाराजांवर मनापासून विश्वास ठेवा व बघा कसा चमत्कार घडवतात ते. मी उर्मिला खुश आहे म्हणून गप्प बसलो व ठरलेल्या दिवशी शेगाव येथे नोकरीत रुजू झालो. उर्मिला मला रोज संध्याकाळी ऑफिसहून आल्यावर चहा पाणी व थोडा आराम झाला की आम्ही महाराजांचे दर्शनासाठी पायीच जात असोत. आम्हाला मंदिरात जाण्यासाठी 20-25 मिनिटे लागत. सुरुवातीला मला खूप कंटाळा येत, परंतु का कोण जाणे, 2-3 दिवसात मला माझ्या प्रकृतीत फरक जाणवू लागला. माझे दुखणे कमी होऊन शांत झोप तर लागतच असे, परंतु मी पूर्वीप्रमाणे दमून किंवा थकून जाण्याऐवजी अधिकच प्रसन्न राहू लागलो. महिन्याभरातच माझे पाठीचे व इतर दुखणे पूर्णपणे नाहीसे झाले व रोज महाराजांचे दर्शन घडत असल्याने आपोआप महाराजांचे चेहऱ्यावरील करुणा व स्नेह माझ्याप्रति दिसू लागले. तेव्हा माझ्या डोळ्यातून टसकन पाणी येत. शेगाव येथे 5 वर्ष कशी निघून गेली ते कळलेच नाही. माझ्या आयुष्यात प्रथमच इतका चिंतामुक्त व आनंदात घालवला तो काळ होता. शेवटी शेगाव सोडण्याचा दिवस आला, पुढे अकोला येथे बदली झाली. अकोला येथे जाण्यापूर्वी महाराजांचे एकदा दर्शन घेतले, त्यावेळी माझ्या व उर्मिलाच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. जणू काही ती सांगत होती की महाराज, आम्हाला तुमच्यापासून दूर पाठवू नका. त्या दिवशी बराच वेळ मंदिरात घालवला. मंदिरातून निघताना विचार केला की आज देणगी देताना गणित विसरून संपूर्ण खिशा रिकामा करून जायचा, कारण महाराजांनी मला अमूल्य संपत्ती म्हणजे चांगले आरोग्य दिले होते, त्यामुळे आपणही ती कृपदृष्टी कायम राहावी म्हणून बेरीज वजाबाकी विसरून संस्थानाला सर्व समर्पित करावे म्हणून खिशातील सर्व रक्कम देणगी दिली. त्या प्रित्यर्थ मला संस्थानाने महाराजांचा इतका सुंदर फोटो दिला की त्या फोटोतील महाराजांच्या डोळ्यात पाहताच मला असे वाटले की जणू काही महाराजच मला सांगत होते, मी देखील तुझ्यासोबतच कायम राहणार आहे. मी तो फोटो माझ्या घरात लावला व दररोज त्याला नमस्कार करतो व प्रत्येक वेळी महाराज माझ्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद देतात अशी मला जाणीव होते. खरंच काहीतरी अलौकिक शक्ती आहे बाबांमध्ये. मी नेहमी बाबा खरंच कोणाचे अवतार आहेत हे जाणण्याचा प्रयत्न करतो, परंतु बाबा काही थांगपत्ता लागू देत नाही. असे माझी माऊली कृपाळू व प्रेमळ आहेच, परंतु तिला काही अशक्य नाही याचे बरेच चमत्कार मी अनुभवले. ते अनुभव देखील मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. जय गजानन श्री गजानन. कसा वाटला आपल्याला हा अनुभव कॉमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता वेळ आहे प्रश्नमंजुषायातील पुढील प्रश्न विचारण्याची. आणि आजचा प्रश्न आहे, कोणाच्या डोक्यावर लाकडी ओल पडल्याचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथात केला आहे. आता बघूया मागील प्रश्नाचे बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे श्री वासुदेवानंद सरस्वती. आणि ज्यांनी ज्यांनी बरोबर उत्तर दिली त्यांची नावे पुढील प्रमाणे.
पहिलं सविता चौगुले, दोन कुसुम पडवळ, तीन माय मिस युनिकॉर्न वर्ल्ड, चार मंगेश पुरी, पाच वैशाली देशमुख, सहा गजानन मेहरे, सात सुनीता पाथाडे, आठ मंगला टिकले, नऊ सुनीता सोनार, दहा माणिक उदगीकर, अकरा रविकिरण चंदनकर, बारा विद्या वानखेडे, तेरा पपिता भुरखंडे, चौदा मुग्धा पाटील, पंधरा सुरेश तिबडेवाल, सोळा संगीता शिंदे, सतरा ज्योती नळकांडे, अठरा ज्योत्स्ना जाधव, एकोणावीस राजेश फरांदे, वीस स्वाती मेतकर, एकवीस बाबूराव मेतकर, बावीस कल्पना देशमुख, तेवीस वर्षा धुळकर, चोवीस प्रतिभा जगदाळे, पंचवीस अशोक ओसावार, सव्वीस सुवर्णा शिंदे, सत्तावीस संगीता मोरे, अठ्ठावीस रोहिणी डांगे, एकोणतीस उर्मिला दामले, तीस रेखा आहिरराव, एकतीस अलका तनपुरे, बत्तीस सीमा पाटील, तेहतीस नम्रता शर्मा। तर तुम्हा सर्वांचे अभिनंदन, आणि असाच सहभाग घेत राहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गणगणनाथ भूते।